पाहुया पुढील बातमी। ऋषिकेश देशमुखांचं अटकपूर्व जामीन अर्ज, अटकपूर्व जामीन अर्जावर 23 मे रोजी सुनावणी होणार आहे। ऋषिकेश देशमुखांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय, यावर 23 मे रोजी सुनावणी होणार आहे। ऋषिकेश देशमुखांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 23 मे रोजी सुनावणी होणार आहे, त्यामुळे न्यायालय काय निकाल देणार हे पाहावं लागेल। ऋषिकेश देशमुख हे अनिल देशमुखांचे पुत्र आहे। अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय। ऋषिकेश देशमुखांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 23 मे रोजी सुनावणी होणार आहे। ऋषिकेश देशमुख हे अनिल देशमुखांचे पुत्र आहेत। ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे। देशमुखांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 23 मे रोजी सुनावणी होणार आहे, त्यामुळे या जामीन अर्जावर न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ऋषिकेश देशमुख हे अनिल देशमुखांचा मुलगा असून ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय। आमची प्रतिनिधी नुपूर पाटील आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। नुपूर, ऋषिकेश देशमुखांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे, काय आहे याबाबतचं अधिक तपशील? नक्कीच उमा, नवी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांचे जे पुत्र आहेत ते ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामीन जो होता तो सत्र न्यायालयात दाखल केला होता आणि या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात 23 मे रोजी सुनावणी होणार आहे आणि देशमुखांविरोधात असलेल्या आरोपपत्रात ऋषिकेश देशमुख यांचंही नाव होतं आणि त्यामुळेच त्यांनी अटकपूर्व जामीन देखील सत्र न्यायालयात मुंबई सत्र न्यायालयात दाखल केला होता।